शहर विकास साधण्याऐवजी महानगरपालिकेच्या निविदा प्रक्रियेला भ्रष्टाचाराने पोरोखले जात असून स्थायी समितीला देवाणघेवाण केल्याशिवाय पुढील कामे होतच नसल्याने एका कंत्राटदाराने स्पष्ट केले। यावरून कितीही प्रामाणिक काम केले तरी पालिकेचा कारभार बदलत नसल्याने आयुक्तांनी ऐकून न ऐकल्याचे भूमिका घेतली आहे। शहराचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेतील अंतर्गत राजकारणच शहराच्या विकासाला बाधक ठरण्याचा प्रकार समोर आला आहे। महापालिका प्रशासन शहरात राबवित असलेल्या विविध विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवते, मात्र या निविदा प्रक्रियेत स्थायी समिती भ्रष्टाचार आणि घोटाळेबाजीला पोखरून काढत असल्याचं काही प्रकारावरून स्पष्ट होत आहे। मनपा आयुक्त सुनील केंद्रेकरांनी पालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर विविध निधी उपलब्ध करून मनपाची बिघडलेली आर्थिक घडी प्रामाणिकपणे बसवली। मालमत्ता तसेच इतर कर वसुलीतून त्यांनी महापालिकेच्या उत्पन्नात वाढ केली, मात्र निविदा प्रक्रियेची चर्चा सुरू असताना स्थायी समितीत आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय टेंडर पास होत नसल्याचं समोर आलंय। निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून राजकीय पुढारी मोठा गाजावाजा करतात, मात्र महापालिकेतील हेच सत्ताधारी पालिकेच्या आर्थिक तिजोरीला भ्रष्टाचाराने पोखरून खिळखिळी बनवत आहेत। स्थायी समितीला सांभाळत शहरातील विकास कामे करावी लागतात अशी शोकांतिका कंत्राटदारांकडून सुनील केंद्रेकरांनी ऐकल्यानंतर ते या प्रकाराने अवाक झाल्याने या प्रकाराकडे ऐकून न ऐकल्याची भूमिका घेत आपले बोलणे त्यांनी टाळले। शहर विकास साधण्याऐवजी स्थायी समितीचा हा ढिसाळ आणि भ्रष्टाचाराला बढावा देणाऱ्या कारभारामुळे खरंच शहर विकास साध्य करता येईल का असा प्रश्न उपस्थित होतोय।